नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा. सुयश गावणेकाराचा योग आहे. खबर विस्तारा. हा खूपच दुखावला. सध्या आत्मचिंतन करता. मुखार कितें तें पळोवया. काँग्रेसींतल्या ताजे राजकीय घडामोडींचेर दिगंबर कामत हेड ऑन. बीजेपीत वचपाचो जाल्यार केन्ना वचपाचो, पूण पक्षा बरोबर रावलो. पक्षा आड केन्नाच कांय केलें ना. आपल्याक अपात्र करूंक सोदता आसत जाल्यार मात जाप दिवचीच पडटली. CLP फुडारी नेमतना खंय ताका विचारलेंच ना. पक्ष इतलो शुअर आहे की तुम्ही एंटी पार्टी ऍक्टिव्हिटीजां इन्वॉल्व आहात म्हणजे ताणी तुमच्या अगेन्स्ट आणि मायकल लोबोच्या अगेन्स्ट डिस्क्वालिफिकेशन पिटिशन मूव्ह केला. एंटी पार्टी ऍक्टिव्हिटी करण्याची प्रश्नच ना माझ्या कोतान कसलोच प्रश्न. त्यांना किती दिसता असत जर कोणे त्यांना सांगला असत किती सांगला असत आणि ताजे बेसिसाचे ते डिस्क्वालिफिकेशन पिटिशन घालतात. हांव काय करपाक शकना न्ही. विल टू फायट इट आउट. तुम्ही असं रिटायर्ड हर्ट हा शब्द वापरला. रिटायर्ड हर्ट कित्याक आणि कितली हर्ट? आता तुम्ही मला जबाबदारी जी माझ्यावर आशिली जी आम्ही समर्थपणे पेलेली, तुम्ही मला कायच सांगना असताना कायच विचारत असताना तुम्ही मला ह्युमिलिएट केल्या भशेन केलं. ज्या तरेन तुमकां ट्रिटमेंट मेळ्ळ्या काँग्रेसीन, तर आज तुमचे काँग्रेसी वेले मन विटला. तुम्ही घडये निर्णय घेतला नासत सोडपाचो, मन विटला. दुःख जाता. मायकलाक ताणें लिडर ऑफ ऑपोजिशन केलं. वाय डू यू थिंक दॅट डिसिजन वॉज रॉंग? मायकल 2 महिने पहिली आयलो पक्ष, त्या वेळाचेर ताका घेवपाक ऑपोजिशन झालें. दॅट इज वॉट म्हणजे म्हाका अशें दिसलें न्ही की आनी मेजॉरिटी द्या MLAs वेर दॅट टायम वीथ मी. आणि तुम्ही इन्स्टंटली इन्स्टिंक्टिव्हली उलोवन गेले की आपल्याच्या विरुद्ध जाताले त्यांना पॉलिटिकल विचंटींग असे दिसनाशिल्ले का म्हणून त्यांना कोण उलोवपाक आयलो? हे दिसता सर मना भितर की जेन्ना तुमच्या अगेन्स्ट ह्यो केसी आशिल्ल्यो, तुमच्या अगेन्स्ट हे सगळे इन्वेस्टिगेशन रेड्स आणि हे सगळे चालू आशिल्ले त्यांना पक्षान तुमकां जाय तो आधार केलो ना? फाटले रिकॉर्ड्स काढ आणि पळय. आय हॅव फॉट माय ओन बॅटल. आज सर त्या ओथा कडेन तुम्ही कसे पळयतात? वॉज द रेलेवन्स ऑफ दॅट ओथ टुडे जेव्हा ह्यो सगळी घडामोडी घडटात? कारण काल दिनेश गुंडूरावान आणि गिरीश चोडणकरान सुरुवात केली, ती त्या ओथा वेल्यान सुरुवात केली. इच वन हॅज टू हॅव हिज ओन पर्स्पेक्टिव्ह अबाउट द ओथ. अल्टिमेटली वी आर इन द पॉलिटिक्स फॉर सर्विंग द पीपल. तांचे खातीर आमी जें कितें करता तें यू हॅव टू टेक ए कॉल ऑन दॅट. आपूण करता तें कितें लोकांचे बऱ्या खातीर करता, वायटा खातीर करता, कितें करता जाता. लोकांचे बऱ्या खातीर करता आनी देवाक दिसलें की हो करता तें बऱ्या खातीर करता, म्हाका दिसना देव केन्ना तुका आडयतलो. डू यू थिंक सर, आय एम आस्किंग अ हायपोथेटिकल क्वेश्चन बट अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. फाल्यां जर तुमी कसलोय निर्णय घेतलो, मडगांवकार तुमच्या फाटल्यान उबे रावतले? म्हाका मडगांवकार दिगंबर कामत ह्या नावान पळयतात. म्हाका आज अशें आसा की इरिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी एफिलिएशन, पीपल वोट फॉर दिगंबर कामत. आज ह्या क्षणाक काँग्रेसीक रावचेशें दिसता काय दिसना? हांव सध्या रिटायर्ड हर्ट म्हणटा पळय, तेन्ना हांव इंट्रोस्पेक्शनय करता सायड बाय सायड. कित्या खातीर पार्टीन म्हाका असो ट्रीट केलो काय, म्हजें खंय चुकलें काय, खंय कित्या खातीर म्हाका अशें सदांच हें करतात, असो एक हांव भितरल्यान इंट्रोस्पेक्शन करता. कितें कन्क्लुजनाक येता तें मागीर हांव पळयतलो. सद्या इंट्रोस्पेक्शन चालू आसा. चालू आसा. पूण तुमी एक गजाल आज क्लियरली सांगतात की मन ना. आय एम डिपली हर्ट. बेसिकली एक्झॅक्ट शब्द म्हणजे आय एम डिपली हर्ट बाय द वे पार्टी हॅज ट्रीटेड मी. 5 काँग्रेस आमदार फुटपाचे वाटेर आशिल्ल्यान पक्ष संभाव्य फुटिरां आड आक्रमक. मायकल आनी कामतीक अपात्र करूंक काँग्रेसीची याचिका. मायकलाक CLP फुडारी म्हणून देंवयलो. विधानसभेतली सिटींग अरेंजमेंट बदलची म्हूण सभापतीक मागणी. दिगंबर कामत खंय राजकीय स्वार्थाक संवकला. सगळो बाजार उलगल्या उपरांत मुकुल वासनीक गोंयांत. 11 आमदारांच्या विधीमंडळ गटात 2/3 फुटीक 8 आंकडो गाठूंक एक आमदार उणो पडिल्ल्यान आयतारा फुटीरांचे फुटले. लीड घेवपी मायकल आनी दिगंबर म्हूण आता दोगूय टार्गेट. दिगंबर आनी लोबोक अपात्र करूंक काँग्रेसीच्यो हालचाली. आमचे पिटिशन आमी फायल केला, सो
ओके आय थिंक दे डू द स्क्रुटनी आणि फाल्यां सकाळी आमकां धांक यो म्हणून सांगलां. पळोवया मरे आज सांजचो नाल्या बाय टुमोरो मॉर्निंग. पाच आमदार फुटले, उरिल्ल्या तिघांक आडावन आयतारा राती उसरा मेरेन आमदार काँग्रेसीची साश्टी सावन तिसवाडी मेरेन सर्कस. काँग्रेसीचो प्रभारी दिनेश गुंडराव मायकल आणि दिगंबराचेर चाळवलो. सो दीस कॉन्स्पिरसी हॅज बीन लेड बाय टू ऑफ आवर ओन लिडर्स. वन इज द लिडर ऑफ आवर लेजिस्लेचर पार्टी मिस्टर मायकल लोबो अँड द अदर our former chief minister Mr. Digambar Kamat. So both these people have been working in the background with the Bharatiya Janata Party. One person to safeguard his own skin because of so many cases against him, he has compromised himself. And the other person, even though the Congress party has had given him all positions, so just for the sake of power and position and I don't know what else. मायकलाक काँग्रेसीन सीएलपी फुडारी पदावेल्यान देवयलो. मायकलाक पदावेल्यान काढिल्ल्यान सभाघरातली आसन व्यवस्था बदलची म्हण काँग्रेसीचो सभापतीक अर्ज. असंतुष्टांनी शेखाच्या ईदाक विरजण घाले. ताणें फाटाफूट व्हरून ईदाक चिकटायली. ईदा दिसा ज्यो तुज्यो गजाली घडटात त्यो काँग्रेसीच्यो बऱ्याच्यो आसतल्यो अशें म्हाका दिसता. देवाक पसून त्या आवडचे ना. ज्या लोकांनी हांचेर विश्वास दवरलो तांकां निवडून गेले त्या लोकांचो असो विश्वासघात करप न्ही. प्रभारी गुंडूरावाचेर प्रेशर. तरी ताणें शेनवार आयतारा किल्लो लढयलो. ताका आदार करूंक काँग्रेस हायकमांडाचो मुकुल वासनीक पावता म्हणल्यार सोमार उजाडलो. सगळो बाजार उलगल्या उपरांत वासनिकाच्यो उरिल्ल्या स आमदार आनी पदाधिकाऱ्यां कडेन बसका. आय थिंक वॉट एवर हॅज बीन हॅपनिंग हियर थिंग्स आर वेल विद इन द कंट्रोल अँड wherever anything needs to be done, the Congress Legislature Party and the Pradesh Congress Committee will sit together and decide what needs to be done. Today you had meeting with Sir Alex and even your MP has arrived here. Alex is our MLA, there is no meeting with Alex. We are having a cup of coffee. So events are unfolding, so you will see what all will happen. Okay. Sir, what do you want to say the action the party has taken against the your MLA Digambar Kamat and your CLP leader? I am honestly not aware of any action. I only know that Michael was removed as leader of opposition. Not leader, as CLP leader. CLP. Bureau report, Prudent. मोपा झालो तरी दाबोळी बंद जावचो ना तसो विचारही ना मुख्यमंत्र्यान स्पष्ट केला. दाबोळे दिसाक 70 फ्लायटी देंवतात. थंय आनीक फ्लायटीक वेळ आनी पार्किंगय ना. सगळ्यो फ्लायटी खंय मोपा देंवच्यो ना. दोनूय विमानतळांचेर मेळून 1,70,00,000 टुरिस्ट येतले काय म्हणून विजयाचो प्रस्न. दाबोळी बंद करीत म्हणून साश्टी मुरगांवच्या आमदारांक हुस्को. माझो मेन प्रश्न असा, वेदर द गव्हर्नमेंट हॅज प्लॅन्स टू कंटिन्यू विथ दाबोळी इंटरनॅशनल एअरपोर्ट वेन ग्रीनफील्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट ॲट मोपा वील स्टार्ट ऑपरेशन. इफ सो म्हाका हेजेर आन्सर जाय साहेबा. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट चालू झाल्या उपरांत सुद्दां दाबोळी एअरपोर्ट जो आहा पळय न्ही, वो कंटिन्यू उरतलो. दाबोळीम एअरपोर्टाचेर 70 फ्लायट्स डेली येता. 70 गव्हर्नमेंटाचें इंटेन्शन केन्नाच दाबोळी बंद करपाचें ना आनी हाज्याय फुडें आसचें ना. 1.7 crore टुरिस्ट गोंयां येतले येवचे आमकांय दिसता, पूण जर आयले ना जाल्यार सेंट्रल गव्हर्नमेंटाक आज मेरेन इतिहास आहा की सेंट्रल गव्हर्नमेंट फेवर्स प्रायव्हेट प्लेयर्स अँड दे वील टेल यू टू शट डाऊन दाबोळी अँड यू विल नॉट एबल टू डू एनिथिंग अबाउट इट. दीस इज अवर कन्सर्न. आणि गोंयात ॲट प्रेझेंट ज्या पद्धतीत टुरिस्ट येतात, टुरिस्ट फ्लो, त्या पद्धतीत दोन्ही एअरपोर्टाची गरज असा. येदे व्हडले इन्फ्रास्ट्रक्चर थंयसर केलं. सर मुख्यमंत्र्याक हांव मातशें मागता इतलेंच, तो सांगता तो मुद्दो सारको आहा. फकत फिगर्स फिगर्स कितले फिगर्स ना ना 1,70,00,000 टुरिस्ट एस्टिमेटेड फिगर गोंयां येतले. हांव परत सांगतां 1,70,00,000 येतले आमकां कोणी पिशान कानान घालू म्हटल्या तुम्ही. स्पीकर सर स्पीकर सर आम्ही एज्युकेटेड लोक आम्ही अनाडी नाही. स्पीकर सर कानान घालू कोणूच येऊ ना. आमच्या घडी 80,00,000 टुरिस्ट येतात गोयात. स्पीकर सर 1,70,00,000 6.4 गोयांनी 1,70,00,000 खंय सर. हांव सांगता तुका येतले जाल्यार बरें, म्हाका आयिल्लें जाय. एस्टिमेटेड फिगर 2012
ज्या जाग्याचेर 24 लाख टुरिस्ट येताले त्या जाग्याचेर आज 80 लाख टुरिस्ट येता. स्पीकर सर, आमचं फियर पळय, आमचं फियर किती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट सांगतो अंकल बामणकर बाबा हे जायना, आता दाबोली बंद कर, किती घडतलं कुठ्ठाळ्याच्या लोकांक जे थंयसर आपले आयुष्य काढले, फाल्यां जर हो एअरपोर्ट बंद पडलो जाल्यार यांचे फुडें जनरेशन म्हणटा यांचो फ्युचर काबार जातलो. साऊथ गोंयच्या लोकांक भिवपाची गरज ना, हे हांव तुका परत एकदां सांगता. त्या लोकांक एक भिरांत आसा, स्पेशली आमचे दाबोलीचे, वास्कोचे, मुरमगोवच्या लोकांक. म्हाका दिसता टॅक्सीकारांकूय भिवपाची गरज ना आनी संकल्पाकूय भिवपाची गरज ना. संकल्प भिवो नाका की हे जे मोपा एअरपोर्ट येतले its effects or its benefit should percolate through the entire state of Goa rather than CM, north or south. पहिले हांव युरीचे अभिनंदन करता. बिंग अ युरी इज अ पायलट, ही नोज द ईच अँड एव्हरीथिंग, ही नोज द सब्जेक्ट. आय एम सेईंग अँड आय एम व्हेरी स्पेसिफाई सेईंग दॅट दाबोलीम विल बी अ गोस्ट एअरपोर्ट इन द नेक्स्ट 3-4 इयर्स. जे दाबोलीचे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केला देर इज नो डाऊट, बट स्पीकर सर it as per the feasibility report or as per international civil aviation organization when they did the feasibility report at the start they made sure and they said that two airports cannot exist in the same vicinity within close proximity. It is absolutely not possible. काँग्रेसीत किती घडलं ते त्यांच्या अंतर्गत गजाली, ताचो बी जे पी कडेन कसलोच संबंध ना. काँग्रेसीचे कितें ते काँग्रेसीनूच निस्तारपाचे, बी जे पी ती जाप. काँग्रेसीचे 8 आमदार बी जे पी ओडटा म्हणून 2 दीस खबरो पातळ्ळे उपरांत मणियारो यतीश नायक मिडिया मुखार. मुख्यमंत्र्याक खंय खंयचोय आमदार केन्नाय खंयी मेळूंक शकता, काँग्रेसीचे मेळ्ळे म्हणून नवी दाद कितें. ज्यो घडणुको काँग्रेसीच्या कॅम्पांत माटवांत चल्ल्या त्यो गोष्टी तांच्यो इंटरनल गोष्टी, त्या गोष्टींकडे तांच्याच हाताचो आणि तांच्याच घाताचो तो मॅटर आसा. भाजप पक्षाचो ह्या काँग्रेसीच्या अंतर्गत गोष्टींनी कांयच हात ना. ही स्टोरी जी आसा काँग्रेसीन जे कितें चल्लां, दीस इज अ स्टोरी ऑफ काँग्रेसीचो हात, काँग्रेसीचो घात आणि काँग्रेसवाल्यांची कितें ते कर्मा. And BJP has got nothing to say also about the internal matters of the Congress. Tanche amdar sanghatit raung sodina, kai te kine korung sotta, kai te sagar tanchu affair to. Maak khabar na, kone gela ya, kama bima gyan gire gela astale. Maak khabar na, chardhan gela, kai ikka gela, kai kone gela. Jar kone amdar, mukhya mantra ak meda asa, for constituency issues, work related issues, development related issues, government, governance related issues, sir, tu kama kide me chardhan chai? अरे दॅट इज दॅट इज दे आर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, कोण ताका मेळटा आसतलो मुख्यमंत्र्याक तातून कित्याक. घेऊया बारीकसो ब्रेक, पळत राहत प्रुडंट. अंगणवाडीच्या कामावेल्यान काढिल्ल्या बायलांचो इश्यू सोडोवपाचे मुख्यमंत्र्याचे दिगंबर कामतीक उतर. 7 कर्मचारी बायलो कितले महिने झाले उपासात बसल्यात, सरकारान मनीसपणान तांचो इश्यू जाता तितले बेगीन तडीक लावचो म्हणून दिगंबर उलयल्लो. मुख्यमंत्री म्हणटा गाडी धाडून तांकां हाड, इश्यू आयच्या आज सोडयता. स्कुलांनी शिक्षणांत फ्राक भुरग्यांक स्कूल सुटले उपरांत 1.5 वर रेमेडियल क्लासी सक्तीच्यो केल्या. शिक्षकाचे हजेरेचे जीओ बेज्ड अटेंडन्स जाता. दरेक भुरग्याचे शिक्षणीक प्रगतीचो सप्तकी आणि क्वार्टरली नियाळ घेऊन विद्या समीक्षा केंद्राकडेन कबलात केल्या. मुख्यमंत्र्याची जाप, एनईपी चालीक लावं खंय गोंय फुडें. पहिलं सांगलेले की गिव्ह अस द डिटेल्स ऑफ द नॅशनल अचीवमेंट सर्व्हे फॉर एज्युकेशन 2017-18, 18-19, 19-20 आणि 20-21. हॅव वी डन एनी इंटरनल सर्व्हे नोईंग दॅट एनएसई इज गोइंग टू कम आफ्टर एव्हरी 3 इयर्स, एनएएस, वेदर देर आर एनी रिव्ह्यूज कंडक्टेड टू असर्टेन द रिझन्स अंडरलायनिंग द लर्निंग आउटकम्स ऑफ द स्टेट. एनी बिकॉज गोवा समग्र शिक्षा जी बुकलेट जी भायसल्या आता भायसल्या. इट इज नॅशनल अचीवमेंट सर्व्हे नास रिपोर्ट जो आसा हो दर 3 वर्सांनी तो म्हणटा त्या प्रमाणे करता, तो आम्ही करिना. इट इज डन बाय द नॅशनल बॉडी.
इट इज इन क्लास थर्ड, क्लास फिफ्थ, क्लास एट्थ आणि क्लास टेन्थ. आणि आम्ही तसे पळून वचत जाल्यार नॅशनल एवरेजीच्या पेक्षा सायन्सीन आम्ही खूप बरे असा. आणि जो 17 सर्वे केल्लो ताज्या उपरांत हो सर्वे आता आम्ही जवळपास 22 केला. बट आम्ही फाटलो कंपॅरिझन जर सर्वे करीत जाल्यार आम्ही इम्प्रूव्ड लॉट. पळयता असताना एड्युकेशन सिस्टम दोन पद्धतीत चलता. एक इट इज अन गव्हर्मेंट, सेकंड इज अन गव्हर्मेंट एडेड, ओके. आणि ताज्या भायर इट इज अन अनएडेड इन्स्टिट्यूट. अनएडेड स्कुलाचेर डायरेक्ट गव्हर्मेंटाचो कंट्रोल कांयच ना, बट तांचो रिपोर्ट घेवप ही सिस्टम आसा. आणि रिपोर्ट घेवपाक सिस्टम असल्या कारणान ते रिपोर्ट तांच्यांनी ॲक्च्युली म्हणजे एवरी क्वॉर्टरली रिपोर्ट सबमिट करपाक जाय. स्पीकर सर, आम्ही विद्या समीक्षा केंद्र, आम्ही कॉन्व्हिजन्सीस ऑर्गनायझेशन हांच्या बरोबर आम्ही एग्रीमेंट साईन केला. इट इज फक्त इट इज अ ट्रॅकिंग ऑफ द स्टुडंट्स, ट्रॅकिंग ऑफ देअर प्रोग्राम. आणि एवरी क्वॉर्टरली आणि वीकली स्टुडंट्सांच्या किती शिकयले वता हाजे रिपोर्ट्स हे अपलोड केले वयतले. स्कुलात त्यांना किती शिकयले वयतले हे वीकली टीचरीक अपलोड करचे पडतले. आम्ही जिओ बेज्ड अटेंडन्स ऑफ द टीचर ही ऑलरेडी आता म्हणजे ॲग्रीमेंट साईन केला ह्या वर्षाच्या. जिओ बेज्ड म्हणजे टीचर त्या स्कुलात रेग्युलर असतात, त्यांनी 8 दिवसांनी तिचा शेड्यूल सबमिट करूकच जाय. बट डेली ट्रॅकिंग टीचरचे सुद्धा रेमेडियल क्लासीस विच इज कंपल्सरी 200 आवर्स. आम्ही रेमेडियल क्लासीस फॉर द वीक स्टुडंट्स त्यांच्या आवर्साच्या बाहेर त्यांच्यानी 1.5 ते 2 वरां डेली क्लासीस घेऊक जाय. इतके तेप टीचरी घेनासल्यो. स्पीकर सर, तो सांगता किती खबर हा, तो सांगता इंटरस्टेट ट्रान्सफर. त्याला हेच लक्षात येईना की नॅशनल एवरेजापेक्षा आम्ही एखाद्या सब्जेक्टात कमी हा म्हणता. आणि आपलं स्टेट ट्रान्सफर जर केलं जर हो स्कोर सुधारतलो म्हणता. मला हेच कळना. 70% स्कूल ज्या स्कुलांनी स्टेट ट्रान्सफरीचा इश्यूज ना, त्याला फक्त स्टेट ट्रान्सफर त्याचा जर स्पेसिफिक कोणाचे स्टेट ट्रान्सफर उरल्या जाल्यार ताका सांग माझ्या एड्युकेशन डिपार्टमेंटाक सांग, हांव ती करून दिता. म्हाका माशेलांतलो देवकी कृष्णाचो चिखलकालो ही जाणट्या नेंड्यांनी सांबाळून दवरिल्ली परंपरा. आषाढांत पावसाच्या उटंगरांत बिनधास्त चिखलांत लोळून कालो. ह्या चिखलाक खंय वख दिगून विठ्ठलाचो गजर करीत चिखलकाल्याक भुरगे धरून जाणटे नेणटे धुंद. बुलेटीन सोपयतना माशेलांतलो चिखल कालो. हो जो आमचो माशेलांतलो चिखल कालो जो आसा तो केवळ गोंयानूच न्ही देशभरांत फामाद आसा न्ही की देशा भायर सुद्दां. तुमकां सांगपाचें म्हणजे लिस्बनाक हेची संग्रहालयान नोंद घेतली गेल्ली आसा, सबंद माहिती थंय आसा. सांगपाचें म्हणजे आषाढी एकादशी हो अष्टप्रहर म्हणजे 8 प्रहरांचो 24 तासांचो अखंड भजनी सप्ताह सुरू आसता. तो सोपल्या नंतर म्हणजे त्याचो समारोप जो आसा तो ह्या चिखलकाल्यान जाता. ह्या चिखलकाल्याचे वैशिष्ट्य म्हणजे लोक लहान मोठे तुम्ही पहिले असताना सगळे लहान मोठे म्हातारे गोतारे सगळे जे अशा भावनेन हांगा खेळटा चिखलांत खेळटा की कृष्णच कोणाच्या तरी रुपात हांगासर खेळटा आमच्या बरोबर. 450 वर्षां पयलीं सावन हो जो चालू आसा आमचे जाणटे चले करताले ताज्या फाटी आमी हे चालू दवरला. आनी हातून कितें आहा, फक्त कृष्ण जसो बाळ गोपाळांक घेवन सवंगड्यांक घेवन जे पळय क्रीडा म्हणजे जे खेळ करतालो तेच खेळ आमी हांगासर तश्शे करून दाखयता. हांगा एज लिमीट म्हणटा ती ना, लहानांतले लहान ते जाणटे व्हडल्यांतलो व्हडलो पळय जाणटो मनीस आहा तो हांगा भाग घेता. ह्या अजून मेरेन हांगासर केन्ना कोणाकूच कितें असो अपघात हे जाल्लो असो कांयच आमच्या हातून ना. सगळ्यांक देव राखून सांबाळून घेता. तात पात पळय नासताना एकठांय येवन हांगासर हे मोठे वैशिष्ट्य ह्या खेळाचे. पणजेच्यान आणि खंयच्या मुद्दम लोक येतात चिखलकाल्यान. तुम्ही आमकां दिसता की लोकांनी आणि सहभागी जाऊचे. ही आशिल्ली सकाळची अपडेट. परत रोखडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर, ॲप, फेसबुक, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही एपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.